मित्र हो अतिशय अनोख्या पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला इंग्रजी शिकायचं बोलायला लिहायला वाचायला इथं आहे आपल्यासमोर स्ट्रक्चर सब्जेक्ट व्हर्ब सब्जेक्ट कॉम्प्लिमेंटची वाक्य कशी होत असतात हा टेबल तुम्हाला शिकवेल सब्जेक्ट वर्ब आणि सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट बघा पहिलं वाक्य आपल्या समोर आहे धीस इज अ पेन धीस इज पेन म्हणजे काय हा पेन आहे आता बघा इथं हा जो पेन शब्द आलेला आहे याच्या जागेवर तुम्ही इतर अनेक कोणतेही शब्द ठेवून असंख्य वाक्य बनवू शकता पेनच्या जागेवर तुम्ही ठेवू शकता मोबाईल हा शब्द ठेवू शकता पेन्सिल हा शब्द ठेवू शकता समजा तुमच्या जवळ एखादी वस्तू आहे व्यक्ती आहे ठिक काही आहे ते दाखवायचं असेल तर वाक्याच्या सुरुवातीला धीस वापरलं जातं धीस म्हणजे हा ही हे दुसरं वाक्य बघूया आपण हर ब्रदर बिकेम अ सोल्जर हर ब्रदर हर ब्रदर बिकेम अ सोल्जर म्हणजे याचा अर्थ काय होईल हर बर, ब्रदर बिकम अ सोल्जर म्हणजे तिचा भाऊ सैनिक झाला तिचा भाऊ काय झाला सैनिक झाला त्याच पद्धतीनं आपण तिसरं वाक्य पा पाहूया इट इज आय किंवा मी म्हणजे तो मी आहे दॅड बुक इज माइन त्याचा मराठीमध्ये अर्थ होईल ते पुस्तक माझे आहे अशाच पद्धतीने या टेबलच्या माध्यमातून वाक्य बनवा आणि कमेंटमध्ये एकतरी वाक्य कमेंट करा धन्यवाद